नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या खाली पडल्या, जमिनीवर पडल्या, सांडल्या तर त्याला जास्त शुभ मानलं जात नाही. त्या काही निगेटिव्ह एनर्जीज वाढत आहेत याचं प्रतीक असतात. तर अशा कुठल्या गोष्टी सांडल्यावर काय परिणाम होतो हे आपण बघूयात. सगळ्यात पहिले कुंकू. कुंकू हे मांगल्याचं प्रतीक आहे. कुंकू जमिनीवर सांडणं चांगलं नाही. कुंकू कोणाला लावताना किंवा पंचपाळातून सारखं सारखं खाली सांडणं चांगलं नाही. एखाद्या वेळेस सांडत असेल काही प्रॉब्लेम नाही, पण हे जर सारखं सारखं होत असेल तर हे कटाक्षानं याचा बंदोबस्त करावा. कारण कुंकू खाली सांडू देऊ नये, ते व्यवस्थितरित्या ठेवावं. आणि सांडलेल्या कुंकू जे आहे ते कधीही पायाखाली येऊ देऊ नये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे मीठ. मीठ हे चंद्र शुक्राचं प्रतीक आहे, मुख्य करून चंद्र. मीठ सांडणं हे चांगलं नाही आहे. जसं मी कुंकवाबद्दल सांगितलं की कुंकू हे नेहमी नेहमी सांडणं जर असेल तर ते काही नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. तसंच मिठाबद्दल, एखाद्या वेळेस सांडलं ठीक आहे, पण नेहमी नेहमी मीठ सांडणं हे चांगला प्रकार नाही. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत जाते. तसेच मिठानंतर जर आपण बघितलं, तेल जे आहे ते शनिदेवाचं प्रतीक आहे. तेल सांडणं पण चांगलं नाही. सांडलेलं तेल व्यवस्थित पुसून घ्यावं, त्यावर कोणाचाही पाय पडू देऊ नये. शनिदेव हे न्यायप्रिय देवता आहेत. शनिदेव ज्या वेळेस आपण असं मानतो की साडेसाती असो किंवा शनिवार असो तेल दान करावं, तेलाचे आपण जेवढे सदुपयोग करतो, जेवढी गरिबांची मदत करतो, तेवढे शनिदेव आपली मदत करतात. त्यामुळे तेल हे कधीही सांडू देऊ नये. नंतर दूध. दूध सुद्धा कधी पण सांडू देऊ नये. दूध सांडणं जे आहे ते तुमचं ओतू जाईल, किंवा दूध सांडल कशामध्ये घेताना असा प्रकार झाल्यानं हे चांगलं मानलं जात नाही. हे फक्त एकदाच दूध ओतू जाऊ देण्याची प्रक्रिया असते, ती म्हणजे वास्तुशांतीच्या वेळेस. तेव्हा एक वेळेस दूध ओतू जाऊ देतात आणि तेच तेव्हाच फक्त ते चांगलं मानलं जातं. त्याच्यानंतर आहेत काळी मिरी. काळी मिरी जी आहेत ही खूप मोठा ऊर्जेचा स्रोत आहेत. काळी मिरी ही खूप पूजा साहित्यामध्ये वापरली जाते, मंत्राच्या जपासाठी वापरली. बऱ्याच ठिकाणी काळ्या मिऱ्याचा उपयोग आहे, औषधात सुद्धा वापरली जाते. तर काळे मिरे जे आहेत हे कधी पण खाली सांडू देऊ नयेत. काळे मिरे हे फार सावधानतेने बाळगावे. काळे मिरे पायाखाली येऊ देऊ नयेत. काळे मिरे जे आहेत हे कुठेही सांडले तर तसेच पडू देऊ नयेत, उचलून व्यवस्थित ठेवून द्यावे. तर मित्रांनो, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं कुंकू, त्याच्यानंतर दूध, मीठ, काळे मिरे, या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की ह्या कधीही खाली पडू देऊ नयेत. ह्या खाली पडल्यानं याचा परिणाम तुम्हाला चांगला बघायला भेटणार नाही, कारण नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे ह्या गोष्टी सांडणं आणि सांडल्या तर व्यवस्थितरित्या उचलून ठेवणं याकडे लक्ष द्यावं. मित्रांनो, व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.